ठाणे शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले ठाणे या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. ठाण्यात चाळीचे संरक्षक भिंत पडून एक जण जखमी. ठाण्यातील पाच पकाडी भागातील एक चाळीचे संरक्षक भिंत पडून एक जण जखमी झाला आहे. या घटनेत एका कारचेही नुकसान झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. भगवान मस्के असे जखमीचे नाव असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, तर विलास नारायण मस्के यांच्या कारचे नुकसान झाले आहे. पाच पखाडी येथील सेवा रस्ता परिसरातील पारेख गॅरेजच्या मागे अहिरे चाळीची संरक्षक भिंत आहे. 30 फूट लांबी व 5 फूट उंची अशी ही भिंत आहे. मंगळवारी मध्यरात्री ही भिंत पडून ही दुर्घटना घडली. उर्वरित भिंतीचा भाग धोकादायक स्थितीमध्ये आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापक विभाग, उथळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता व अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. पडलेला भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला आहे. दशकातील निचांक. यंदा जून महिन्यात ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या 32% पाऊस. 2014 मधील सर्वात कमी 140 मिलीमीटर पावसाच्या नोंदणीशी बरोबरी. गेल्या 2 दिवसांपासून मोसमी पावसाने ठाणे जिल्ह्यात काही भागात दमदार हजेरी लावली असली तरी यंदाच्या जून महिन्यातील पावसाची सरासरी दशकातील निचांकी पातळीवर गणली जाणार आहे. यंदा 28 जूनपर्यंत ठाणे जिल्ह्यात 140 मिलीलिटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी पावसाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. यंदा जूनमध्ये सरासरीच्या 32% इतकंच पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात दरवर्षी सरासरीच्या 161% पाऊस पडतो, मात्र यंदा सुरुवातीलाच पावसाने नकार घंटा वाजवल्यामुळे जिल्ह्यासमोर पाणी टंचाईचं संकट उभे ठाकले आहे. यंदा जून महिन्यात नोंदवण्यात आलेला पाऊस गेल्या 10 वर्षातील दुसरा निचांकी पाऊस आहे. यामुळे 2014 मध्ये जून महिन्यात 140 मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे. बनावट नोटा छापणारे दोघे ताब्यात. प्रिंटरच्या सहाय्याने घरीच करत होते छपाई. बनावट नोटा तयार करून त्यात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. मोहम्मद जैद चांद बादशाह शेख आणि एका 17 वर्षीय मुलाचा यात समावेश असून पोलिसांनी त्याच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे कागद, लॅपटॉप, 100 रुपये दराच्या सुमारे 350 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकारामुळे पुन्हा एकदा बनावट चलनी नोटांचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कल्याणमध्ये धोकादायक इमारत कोसळली, एक ठार एक जण जखमी. कल्याण पश्चिमेतील रामबाग विभागात एक धोकादायक इमारत आज सकाळी कोसळली. या इमारतीत राहत असलेले एक ज्येष्ठ नागरिक कुटुंब इमारतीचा ढिगारा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गंभीर दुखापत झालेले एक रहिवाशी प्राथमिक उपचार सुरू असताना मरण पावल्याचे घोषित करण्यात आले. रामबाग विभागात 25 वर्षाहून अधिक वर्षाची कोशे नावाची इमारत आहे. 2 माळ्याची ही इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीमधील रहिवासी अन्यत्र स्थलांतरित झाले होते. या इमारतीचा तळमजला पहिल्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. इमारतीच्या 2 माळ्यावर सूर्यभान काकड, उषा काकड हे कुटुंब राहत होते. ही इमारत धोकादायक झाल्याने पालिकेच्या ब प्रभागातून वेळोवेळी या इमारतीच्या मालकाला इमारतीमधील रहिवासी बाहेर काढण्याच्या, इमारती निष्कासनाच्या नोटीस दिल्या आहेत, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले. इमारतीचा ढिगारा बाजूच्या घरांवर पडल्याने रज्जाक शेख यांच्या घराचे नुकसान झाले. माफक शुल्क आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम कॉलेजच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या. बदलापूर पासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेल्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. वयाची कोणतीही अट नाही बरं. प्रोजेक्टर, एसी क्लासरूम, फुल फ्लेज कमर्शियल किचन, अनुभवी शिक्षक, कमीत कमी फी, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, प्लेग्राउंड, पार्किंग एरिया, मल्टी स्पेशालिटी रेस्टॉरंट, हॉस्टेल,
देशात परदेशात नोकरीची सुवर्ण संधी ही। तर मग वाट कसली बघताय? आजच प्रवेश घ्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला। 30,000 विद्युत मीटरची होणार तपासणी। मुंब्रा काळवा भागातील विद्युत मीटर शिळ मुंब्रा तसेच काळवा भागातील 30,000 अधिक ग्राहकांचा वीज वापर कमी असल्याची नोंद गेल्या महिनाभरापासून होत असून त्यामध्ये 20,000 ग्राहकांचा वीज वापर शून्य असल्याची बाब टोरेंट कंपनीच्या निदर्शनास आली आहे। त्यामुळे अशा संशयास्पद विद्युत मीटरची तपासणी करण्याचा निर्णय टोरेंट कंपनीने घेतला आहे। यानुसार कंपनीने विशेष मोहीम हाती घेऊन त्याकरिता पथकांची नेमणूक केली आहे। त्यात वीज चोरी होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याचा तरुणावर हल्ला। कल्याण बदलापूर रस्त्यावरील खोणी गावातील घटना। चुलतीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून चुलत सासऱ्यासह 3 जणांनी एका तरुणावर रस्त्यावर हल्ला केल्याची घटना कल्याण बदलापूर रस्त्यावरील खोणी गावातील एका ढाब्यासमोर घडली। या प्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात जखमी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कमलेश पावशे, केशव संते आणि एका अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जितेश भगवान भोईर हा तरुण हल्ल्यात जखमी झाला आहे। पोलिसांनी सांगितले, जितेश हा कल्याण तालुक्यातील खोणी गावात राहतो। त्याचे याच गावात राहणाऱ्या आरोपी कमलेश याच्या चुलतीशी काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता। या प्रेमविवाह प्रकरणातून पावशे भोईर गटात वाद झाले होते। तो वाद धुमसत होता। जितेश आपली कार घेऊन खोणी गावाच्या हद्दीत असलेल्या एका सर्व्हिस सेंटरवर वाहन देखभालीसाठी घेऊन गेला होता। हीच संधी साधून आरोपी कमलेश पावशे आणि त्याच्या 2 साथीदारांनी जितेशला निसर्ग ढाब्याजवळ गाठून त्याच्यावर लाकडी दांडक्याने पाईपने जीवघेणा हल्ला केला। त्याला बेदम मारहाण करून पळून गेले। या हल्ल्यात जितेशला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक PB गायकवाड अधिक तपास करीत आहेत। डोंबिवलीत शिंदे समर्थक 15 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। शिवसेना शाखेतील शिंदे पितापुत्रांच्या तसबिरी काढण्यावरून नाराजी। कट्टर शिंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीतील शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदावरील 15 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी शिवसेना पक्ष पदाचे राजीनामे वरिष्ठांना पाठविले। पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे डोंबिवली शिवसेनेला खिंडार पडले आहे। डोंबिवलीतील शिवसेनेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या मध्यवर्ती शिवसेना शाखेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत लावलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी शिवसेना महिला आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सोमवारी आक्रमक होऊन काढल्या। ही माहिती मिळताच शिंदे समर्थक उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शाखेत पोहोचले। त्यावेळी त्यांना उपस्थित सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शाखेत येण्यापासून रोखले। त्यावरून शिंदे समर्थक आणि उद्धव समर्थक गटात बाचाबाची झाली। ही माहिती शिंदे समर्थक नगरसेवक महेश पाटील यांना समजताच त्यांचे कार्यकर्ते संजय राऊत यांचा पुतळा दहन करून शाखेत आले। तत्पूर्वीच पोलिसांनी शाखेभोवती अडथळे उभे करून त्यांना रोखले। दोन्ही गटात होणारा अनुसूचित प्रकार टाळला। शाखेतील शिंदे पिता पुत्रांच्या तसबिरी काढल्याने शिवसेनेतील शिंदे समर्थक कमालीचे नाराज होते। गणेशोत्सवासाठी 1,000 गाड्यांचे नियोजन। ST संगणकीय आरक्षणास सुरुवात। ST महामंडळाच्या ठाणे विभागातून 1,001 बसगाड्या सोडण्यात येणार आहेत। ठाणे, बोरिवली, भाईंदर, कल्याण, डोंबिवली अशा विविध भागातून या जादा बस सोडण्यात येणार आहेत। त्यासाठी संगणकीय आरक्षण नोंदणीला सुरुवात झाली असून 2 जुलैपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरू असणार आहे अशी माहिती राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागाने दिली। मुरबाडचे ट्रॉमा काळजी केंद्र अखेर सुरू होणार। राज्य शासनाकडून 15 पदांना मंजुरी। कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर कल्याण ते थेट घाटा पालिकेकडे आळे फाटापर्यंत आपत्कालीन परिस्थितीत ट्रॉमा काळजी केंद्र नव्हते। स्थानिक आमदार किसन कतोरे यांच्या मागणीनंतर काही वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा काळजी केंद्राची उभारणी झाली।
मात्र कर्मचारी नसल्याने हे केंद्र सुरू करता येत नव्हते। अखेर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुरबाडच्या या ट्रॉमा काळजी केंद्रासाठी 15 नव्या पदांची निर्मिती केली आहे, त्यामुळे हे केंद्र लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यू कॅन फिटनेस जीम मान्सून स्पेशल ऑफर बदलापूर शहरातील महिलांसाठी महिलांनी आणि फक्त महिलांचा स्टाफ घेऊन सुरू केलेली एकमेव अशी यू कॅन फिटनेस जीम। अत्याधुनिक उपकरणे, योगा, क्रॉसफिट, झुंबा, स्टीम, सर्टिफाइड महिला ट्रेनर, तसेच पर्सनल ट्रेनिंग, डाएट न्यूट्रिशियन, वेट लॉस प्लॅन, वेट गेन प्लॅन अशा उत्तम सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी यू कॅन फिटनेस जीम। अरे अरे अजून बाकी आहे, थांबा, या जिमचा ओनर आणि संचालिका सुद्धा महिला आहेत बरं, मग वाट कसली बघता, आजच प्रवेश घ्या यू कॅन फिटनेस जिम मध्ये आणि व्हा फिट आणि फाईन।